सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छान छान व्हिडिओमध्ये आता आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे ते सांगतेच पण त्यापूर्वी आज आहे बेंदूर मो नक्षत्र आणि इतका जोरदार पाऊस पडत आहे खूप प्रचंड पाऊस पावसाळ्याच्या दिवस म्हणजे ते पाऊस तर पडणारच त्यात काय नवीन नाही पण खूप प्रचंड पाऊस पडतोय आणि आज शाळेला आहे सुट्टी आणि आज करायचं आहे पूर्णाचा स्वयंपाक तर तो बघूया की कमी वेळात मी कसा करते आ, ते तुमच्याशी म्हणजे चला शेअर करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत कट कंटिन्यू पहा एक व्लॉग प्लस एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होणार आहे तर, तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण बरेच नवीन सबस्क्रायबर्स किंवा नवीन ताई ऍड झालेल्या आहेत कमेंट पण करतात छान छान त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर चला मग आजच्या व्लॉगमध्ये काय काय होतं बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अरे उठायचं आहे का नाही आज तुला हां किती वाजले माहितीये का पावणे दहा वाजलेत पावणे दहा किती आमच्या सगळ्यांच्या अंघोळी झाल्या निम्मा स्वयंपाक झाला पूर्णाचा आणि तू अजून अंतरणातच आहेस पावणे उचल उठल आंघोळकर पाणी तापतय पाणी तापतय गौरूच हे पर्यंत काय अडकलं चल लवकर वेलकम एवरी वन सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये आज आहे बेंदूर तर बेंद्राच्या सगळ्यांना सगळ्यात आधी मनापासून शुभेच्छा तर आपलं गाव आहे त्यामुळे गावात तर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शहरात पण करतात तर पूजा वगैरे बैलाची करायची आहे मी बाजारातून येताना बैलजवळ आणलेली होती आणि चला आता मग व्हिडिओ कंटिन्यू पहा बघूया काय काय होतं ब्लॉग मध्ये तुम्हाला मी तयारी दाखवते काय काय तर स्वयंपाकाची निम्मी तयार झाली म्हणजे कुकर झालेला आहे डाळ शिजलेली आहे त्यालाच बटाटे सुद्धा लावलेले होते आणि कडबोळे असतात ना भाजणीच्या पिठाची तर ते पीठ म्हणून माझं तयार करून झालेलं आहे त्यासोबतच कोथिंबीर शिल्लक होती कोथिंबीरीच्या वड्याचं म्हणजे वड्या उकडून ठेवलेलं आहे ते डाळीचं पीठ मिक्स करून त्यावेळी आपण तर तळायचं आहे तळणीचं काम सगळं एकदम करूया त्यासाठी ही सगळी पूर्वतयारी केली कण एक मळून झालेली आहे आता पुरण शिजवून घेणार आहे तर आर्या आत्ता उठले रात्रभर जागी होती तिची दाढ पण दुखते अजून त्यामुळे ती जागी राहते तर आत्ता पावणे दहा वाजता उठले तुम्ही पाहिलंच की तिला मी उठवते इकडे तयारी दाखवते तर इकडे आर्याचं पाणी ठेवलेलं आहे तापायला आणि बाहेर ब बा... धो धो पाऊस आहे त्यामुळं बंब पेटवणं तर शक्यच नाहीये तर त्यामुळे गॅसवर पाणी ठेवलेलं आहे तिचं आणि इकडं दूध आज तीन दिवसानंतर आम्हाला रतिबाचं दूध जे आम्ही लावलेलं ला आहे ते मिळाले अर्धा लिटर काल रात्रीच एक लिटर दूध आर्यानं जाऊन आणलं होय काय ओके आज दिलं त्यांनी त्या म्हणल्या जमतील तसं देते जमाल तसं देते तर एक लिटर दूध काल रात्री आणून तापवून ठेवलं आणि आता हे अर्धा लिटर म्हणजे आता जादा दूध झालेलं आहे तितक्यात जर उद्या वगैरे नाही दिलं तर विकत काही आणणार नाही हे आहे तेच पुरवू किंवा बघूया दही वगैरे लावू असं होते प्लॅनिंग ते पुढचं ते नंतर आधी पूर्णाचं स्वयंपाक तर करून घेते जर बघितली तुम्ही तयारी ते कोथिंबिरीच्या वडे वड्यांचं असं शिजवून ठेवले इथे थोडीशी कोथिंबीर आमटीत घालायला शि शिल्लक ठेवले हो इकडे ह्या अशा अ तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला भाजणीच्या पिठाच्या या कडबोळ्या पिठा आहेत तर ही अशी तयारी आहे आता पुढे पुरण शिजायला ठेवते आधी गुळ चिरून घेते दे त्याला आणि तू ब्रश करून घे चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा काय काय होते आजच्या व्हिडिओमध्ये तर इकडे बघा इथे मी आता कुकरमधून डाळ काढून घेत आहे शिजून झालेली दा, आहे कुकर मी थोडा हा उशिराच काढला आहे पुरण आता करायचं म्हणून बाकीची सगळी तयारी तुम्ही ऐकलीच तर आठ वाजता कुकर लावलेला होता बारा ते पंधरा पंधरा शिट्ट्या केल्या आणि त्यानंतर आता दहा वाजल्या दहा वाजलेल्या आहेत आणि बाकीची तयारी झालेलीच आहे काय काय झाली तुम्हाला मी सांगितली आता म्हटलं पुरण शिजवून घेऊया तर ह्यासाठी मी डाळ काढून घेते ही डाळ आमटीसाठी हे आमटीसाठी आता याच्यात गुळ घालायचा तर आता इकडे मी गोळ चिरत आहे या वेळीने छान असा बारीक चिरून घेणार आहे म्हणजे लवकर मेल्ट होतो म्हणजे मोठे खडे वगैरे ठेवले तर वेळ लागतो त्याला मग डाळ अगदीच शिजती आणि गोळ नीट ठेव हो। हो। व्यवस्थित सार माग मऊ झाले का बघ एकच ठेवली वे आठ दिवस तर झाले का करून गौरू रविवारी केले होते नाही अजून व्हायचं आहे तर मी जो आषाढ ताळा होता ना तर त्यातली एकच करंजी शिल्लक होती तो गौरू घेऊन खात होता तर अडीच वाटी डाळ होती त्याला तेवढाच गोळ घालून घेतलेला आहे तर आता बघूया पुढे काय काय तर इथे पुरण तर सगळ्यात आधी शिजायला ठेवलेलं आहे आता हे पुरण जोपर्यंत होत आहे ना तोपर्यंत मी सगळे तळणीचे पदार्थ करून घेणार आहे म्हणजे पूर्णाकडे पण लक्ष राहील आणि एका बाजूला आपले सगळे तळणाचे पदार्थ आता सगळ्यात आधी मी काय करणार आहेत तर बघा हे जे कडबोय मी करून ठेवले नाही आणि हे कडबोय करायला इतका वेळ गेला भाजणीचं पीठ असतं ना तर ते आहे हे आणि म्हणजे ज्वारी वगैरे पण त्यात जास्त आहे म्हणजे ना ज्वारी वगैरे असं आपली जी थालपिठाची भाजणी असते ना त्या भाजणीचे आहेत हे आणि हे घरचं शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे बघा कसा फेस येतोय त्यामुळे मी अगदी थोडं घेतलं होतं तर आता हे जोपर्यंत अगदी पूर्ण मुरत नाही ना तेल तोपर्यंत हे असा फेस येणार काही तळायचं म्हणल्यावर पण लगेच जातो आपण मिक्स करत बसलो ना असं की एकदा गेला ना फेस की परत नाही होत तर सगळ्यात आधी मी हे कडबळे तळून घेणार आहे आणि कडबळ्यामध्ये काय काय घातलं तिखट मीठ त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी कोथिंबीर हे घातलं मीठ हळद ते तर आलंच आणि मस्त पीठ म्हणून त्याचे हे कडबळे केले अर्धा तास गेला माझा ते करत बसायला आणि आवडतं त्यामुळे जरा जास्त केलं त्यानंतर बघा इकडे मी पूर्ण पुरण झालेलं होतं आणि मग आता कोथिंबीरीच्या वड्या ताळायला घेतलेल्या होत्या प्लस इकडे पुरण जिथे ठेवलेलं होतं त्या गॅसवरती मी थोडीशी शेवयाची खीर करत आहे पाणी घालूनच शिजवून घेतलं तुपात आधी शेवया भाजल्या पाणी टाकून शिजवून घेतले कारण नैवेद्याच्या ताटाला खीर ही लागतेच त्यासाठी आणि खीर झाली की लगेच तिकडे कुकर लावून घेतला वरण भाताचा आणि कोथिंबिरीच्या वड्या त्यासुद्धा आपल्या सगळ्यात तळून होतच आहेत तर अशी एक झाली की एक कामं मी करून घेत आहे म्हणजे काय होतं गॅससुद्धा आता दोनच शेगड्या आहेत तीन वगैरे असत्या तर अजून थोडासा जास्त वेळ म्हणजे लागला नसता कमी वेळात झालं असतं तर खीर झालेली आहे आणि कुकर ठेवून दिलेलं आहे आता इकडे मिक्सरला त्याचबरोबर मी आमटीचं जे काढून ठेवलेलं नाडा ती बारीक करून घेतली आणि जे कट काढलेला होता ना त्याच्यामध्ये मी चिंचगुळ घालून ठेवलेला होता तर आता ही आमटीनंतर फोडणीला देणार आहे मी तर ते मिक्सिंग करून ठेवलं कोथिंबिरीच्या वड्यासुद्धा शेवटचा घाणा इकडे चालू आहे त्यानंतर मी त्याच कढईमध्ये बटाट्याची भाजी टाकणार आहे तर बघा इकडे तळण तळायचं राहिलेलं होतं सॉरी हे सांगायचं राहिलं तर आधी कोथिंबीरच्या वड्या झाल्यावरती तळण तळून घेतलं म्हणजे पापड वगैरे कुरडई हे सगळं तळून घेतलं तर बघा केवढे मोठे पापड तळून होत आहेत आम्ही हे घरी नाहीत केलेले तर बनवून घेतलेले होते आमच्या गावात एकजण बनवतात त्यांच्याकडून काम हे करून घेतलेलं होतं तर कुरवडीसुद्धा बघा किती छान फुलते आहे तर छान आणि टेस्टला पण एक नंबर खरं ह्या दिवसात आता ते म्हणजे मऊ पडतं जरी आपण तळलं तरी ना ते बंद डब्यात ठेवायचं म्हणजे मऊ पडत नाही आता बघा तळण झालं की लगेच त्याच कढईमध्ये मी बटाट्याची भाजी एका बाजूला आणि एका बाजूला आमटीला फोडणी देते आमटी कशी कर करायची किंवा माझ्या पद्धतीची मी तुमच्याशी शेअर करते तर फोडणी केलेली आहे मोहरी कढीपत्ता वगैरे टाकलेला आहे थोडंसं सुकं खोबरं बारीक केलेलं होतं ते टाकलं कोथिंबीर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे त्यानंतर जो आ, मसाला असतो तो टाकलेला आहे काळा मसाला घरचा कारण कांदा लसूण आम्ही वापरत नाही नैवेद्यासाठी तर आता याच्यामध्ये तेलात मसाला टाकला की छान तवांग येतो आणि मग आपलं जे डाळ होती डाळीचं पाणी ते टाकून दिलेलं आहे आणि कोथिंबीर मीठ थोडासा गरम मसाला किंवा गोडा मसाला हे टाकलेलं आहे आणि मस्त उकळून द्यायची आणि इतकी छान टेस्ट येते ह्याला चिंचगूळसुद्धा आधीच मी घालून ठेवलेलं होतं तर पुरण झालेलं आहे पापड चाललेले आहेत इकडे कडबोळे कोथिंबीर वडी खीरसुद्धा तयार आहे आता मी इथे पूजा करून घेणार आहे ही आहे बैलजोडी आणलेली होती रविवारी बाजारातून पंचवीस रुपयाला तर आता याची पूजा करून मी घेत आहे है आ, तर, कशी आहे बैलजोडी मला नक्की सांगा आमच्याकडे दरवर्षी ते कुंभार असतात ना ते देतात पण ते नुसती मातीचे असते मी म्हटलं की यंदा छान असे कलरफुल आणूया म्हणून मग आणली पहिल्यांदाच तर बघा कशी आहे छान आहे ना आणि याच्या शिंगामध्ये ते कडबोळे वगैरे घालतात तर ते सुद्धा आता टाकणार आहे म्हणजे शिंगात घालणार आहे त्याच्या आधी व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आता फक्त पोळ्या करायच्या शिल्लक आहेत तर म्हटलं आधी पूजा करून घेऊया नैवेद्याचं ताट तयार करूया आणि मग पोया करून ठेवणार ताटामध्ये म्हणजे लगेच नैवेद्य दाखवून जेवायला येते मुलांना तर साधारण बाराची वेळ होती पावणे बाराला पूजा केली आणि त्यानंतर लगेच बारापर्यंत नैवेद्य दाखवायचं म्हणून पहिल्या दोन पोया मी करून घेणार आणि मग आर्या नैवेद्य दाखवणार आहे तर बघा इथे मी तुमच्यासोबत पोळी शेअर करते याच्या आधी पण केलेले आहे तर छान असा उंडा करून घ्यायचा आहे तर असा वाटेचा आकार करायचा आणि जेवढी कणिक आहे तेवढाच गोळा पुरणाचा किंवा त्यापेक्षा किंचित जास्तच घ्यायचा मी प्रयत्न करत असते आणि असं हातावरती मस्त त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळीकडं पुरण एकसारखं पसरलं जातं जरी आपण कितीही पण मोठी पोहे लाटू तरी ते अगदी कडेपर्यंत पसरलं जातं हा थोडंसं पीठ टाकायचं पोळपाटावर आणि मस्त अशी सरसर सरसर अशी पोई लाटून घ्यायची आणि खरं तर मी म्हणेन चपातीपेक्षा पुरणपोळ्या पोया लवकर होतात खरंच की आणि भाजूनसुद्धा लवकर होतात आणि लाटूनसुद्धा लवकर होतात का कोणा स्टॉक असं मला तरी वाटते फक्त हे कसं याचं प्रमाण जास्त करत असतो आपण त्यामुळे थोडासा वेळ लागतो तर बघा इथे तर पोई छान टम्मा आपली फुगायला सुरू झालेली आहे आणि मस्त अशी पोई फुगलेली आहे आणि सगळ्याच पोया फुगल्या तर साधारण चौदा का पंधरा काहीतरी झालेल्या होत्या पोळ्या आणि एकदम म्हणजे झाल्या एक अर्ध्या तासात झाल्या तर पहिल्या दोन मी करून दिल्या आर्याला नैवेद्याचा ताट मी आधीच भरून ठेवलेलं हो होतं तर काय काय केलेलं आहे तुम्ही पहिलंच पुन्हा एकदा सगळं ताटात एकदा भरलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते तर बघा पोहे कशी छान टम्म फुलेली आहे आणि तुमच्याकडे काय काय केलं नैवेद्याला पुरण केल्या का तुमची कशी पद्धत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे दुसरीसुद्धा पोहे मी करून घेत आहे कारण एक पोई ठेवायची नसते दोन पोळ्या दोन भाताच्या मुदी असं नैवेद्यामध्ये असतं त्यामुळे मग मी आधी दोन पोळ्या करून घेत आहे आणि मग त्यानंतर नैवेद्याने मग राहिलेल्या पोळ्या पण करत बसू शकतो तर बघा साधारण मी आठ वाजता डाळ शिजायला घातलेली होती त्यानंतर बाकीचं पण वरचं काम असतंच ते करत करत हे स्वयंपाकाचं केलं आणि साधारण बारापर्यंत हा आपला स्वयंपाक झालेला आहे तर बाकीची पण म्हणजे कामं करत करत के हे केलेलं आहे जर आपण कंटिन्यू हेच काम करत बसलो स्वयंपाकाचं तर थोडासा अजून कमी वेळ लागू शकतो तर तुमच्याकडे काय पाऊस वगैरे काय म्हणतो आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या गावावरून व व्हिडिओ पाहता हे पण सांगायला विसरू नका तर ते नैवेद्याच्या ताटावरती तूप घालत आहे पोळीवरती त्यानंतर भातावरती खिरीवरती आणि मग आर्य आपली नैवेद्य दाखवणार आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला नक्की करा कारण व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात आणि लाईक करायला अजिबात कष्ट लागत नाही फक्त लाईक करायचं आहे प्रेस करायचं आहे बटन अगदी व्हिडिओ बघता बघता तर कसं झालं आहे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि हे सगळं झाल्यावर संध्याकाळी एक केकसुद्धा केला तर हे बघा आहे की नाही एकदम छान बेकरी स्टाईल केक झाला आहे ना तो पण मला कमेंट करून सांगा चला तर मग टेक केअर अँड बाय